नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दरवर्षी दिवाळीमध्ये शेअर बाजारामध्ये एक तासाचं विशेष ट्रेडिंग सत्र असतं ज्याला मुहूर्त ट्रेडिंग देखील म्हणतात गुंतवणुकीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो गुंतवणूकदार याकडे पैसे कमावण्याची संधी म्हणून देखील पाहतात यावर्षी बी एस सी आणि एन एस सी मध्ये शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे आणि बाजार मात्र दिवसभर बंद राहणार आहे मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना फायदा होतो की नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे तर ऐतिहासिकदृष्ट्या मुहूर्त ट्रेडिंग हे सत्र गुंतवणूकदारांसाठी पैसे कमवून देणारे ठरलेलं आहे गेल्या सोळा वर्षांपैकी तेरा मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजार हिरव्या रंगामध्ये बंद झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये बारा नोव्हेंबरला दिवाळी साजरी झाली या दिवशी विशेष सत्रामध्ये शेअर बाजारानं गेल्या पाच वर्षातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक तीनशे पंचावन्न अंकांच्या वाढीसह म्हणजेच पॉईंट फाय फाय एवढ्या टक्क्यांच्या वाढीसह पासष्ट हजार दोनशे एकोणसाठ वरती बंद झाला होता आणि निफ्टी फिफ्टी हा शंभर अंकांच्या वाढीसह किंवा मग पॉईंट फाय टू टक्क्यांच्या वाढीसह एकोणीस हजार पाचशे पंचवीसवरती बंद झाला होता बी एस सी मिडकॅप निर्देशांक हा पॉईंट सिक्स सेवन टक्क्यांनी आणि बी एस सी स्मॉलकॅप इंडेक्स हा एक पॉईंट चौदा टक्क्यांनी वाढून आणि मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सने यामध्ये चांगली कामगिरी करून ते बंद झाले होते बी एस सीवरती सर्व कंपन्यांचं मार्केट कॅप हे तीनशे बावीस पॉईंट पाच लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं होतं याचा अर्थ गुंतवणूकदारांनी त्या दिवशी अंदाजे दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचा नफा कमावला होता गेल्या वर्षी सेन्सेक्सच्या तीस शेअर्सपैकी अठ्ठावीस शेअर्स आणि निफ्टीच्या पन्नास शेअर्सपैकी त्रेचाळीस शेअर्सने चांगली कामगिरी केली होती टॉप गेनरमध्ये कोल इंडिया यू पी एल इन्फोसिस आणि आयशर मोटर्सचा समावेश होता क्षेत्रीय निर्देशांकामध्ये निफ्टी आय टी हा पॉईंट सेवन टू टक्क्यांनी आणि निफ्टी मेटल आणि रिअलिटी निर्देशांक हा पॉईंट सिक्स टक्क्यांनी वाढलेला होता आणि निफ्टी बँक हा पॉईंट फोर टक्क्यांनी वाढून त्रेचाळीस हजार नऊशे शहाण्णव वरती बंद झाला होता गेल्या काही वर्षांमध्ये मुहूर्ताच्या दिवशी शेअर बाजारामध्ये तेजी आलेली आहे उदाहरणार्थ दोन हजार अठरामध्ये पॉईंट सेवन टक्क्याच्या तुलनेमध्ये तर दोन हजार बावीसमध्ये निर्देशांक सुमारे एक टक्का दोन हजार एकवीसमध्ये पॉईंट फाईव्ह टक्के दोन हजार वीसमध्ये पॉईंट फोर सेवन टक्के आणि दोन हजार एकोणीसमध्ये पॉईंट थ्री सेवन टक्के वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे दोन हजार सतरामध्ये पॉईंट सिक्स टक्के दोन हजार सोळामध्ये झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि दोन हजार बारामध्ये झिरो पॉईंट तीन टक्के घट झालेली आहे सर्वाधिक परतावा देणाऱ्या वर्षांमध्ये दोन हजार आठचा समावेश आहे जागतिक आर्थिक संकटाच्या काळामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रामध्ये बाजार सहा टक्क्यांनी वाढलेला होता तेव्हापासून एवढी मोठी वाढ पुन्हा कधीही पाहायला मिळालेली नाही मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी तज्ज्ञ सावध राहण्याचा सा सल्ला देतात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवसांमध्ये शेअर बाजारामध्ये मर्यादित तरलता असते गुंतवणूकदार विशेषतः नवीन गुंतवणूकदारांनी मोठ्या व्यवहारांऐवजी टोकन गुंतवणूक करावी मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवसासाठी आर्थिक सल्लागाराचा देखील सल्ला तुम्ही घेऊ हो शकता विशेषतः जेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचा याबाबत गोंधळलेला असतो तर सणासुदीच्या भावनांना गुंतवणुकीच्या निर्णयांवरती तुम्ही वर्चस्व गाजवू देऊ नका असा सल्ला तुम्हाला सज्ञ सांगतात त्याऐवजी या संधीचा उपयोग तुम्ही धोरणात्मक दीर्घकालीन फायद्यासाठी देखील करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही मुहूर्त ट्रेडिंग नक्की करा आणि जर तुम्ही अजूनही शेअर बाजारामध्ये तुमचा गुंतवणुकीचा शुभारंभ केलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ करा तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद